शिक्षण विभागातर्फे उल्हासनगर महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रत्येक वर्षी जास्त संख्येने ऍडमिशन व्हावे यासाठी आमचा प्रयत्न आहे. तसेच शिक्षकांना आवश्यकतेनुसार ट्रेनिंग देखील दिली जाते. खासगी शाळांमध्ये ज्या प्रकारे सुविधा दिल्या जातात त्याच प्रकारे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये देखील दिल्या जातात असे आयुक्तांनी सांगितले. कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर अजित शेख आयुक्त, अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव, प्रशासन अधिकारी दीपक धनकर, नीलम चंद्रकांत कदम प्रशासन अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्याला माहिती आहे की शैक्षणिक वर्ग सुरू झालेला आहे आणि त्याप्रमाणे महानगरपालिकेची जे 22 शाळा आहेत त्यासुद्धा सुरू झालेल्या आहे. या विद्यार्थ्यांना आपण गणवेश देतो, इतर शैक्षणिक साहित्य प्रत्येक वर्षी वाटप करतो, परंतु त्यामध्ये विलंब होत असल्यामुळं त्याचा लाभ मुलांना मिळू शकत नाही असं अनेकदा निदर्शनात आलेलं आहे. त्यामुळं आम्ही 2 वर्षापासून अशी पॉलिसी ठेवलेली आहे की ज्या वेळेला शाळा सुरू होतील त्याच वेळेला आपण हे सर्व शैक्षणिक साहित्य द्यायचं, गणवेशही द्यायचं, जे टीचर्स आहेत त्यांना जे आवश्यक ट्रेनिंग आहे तेही द्यायचं, अशा प्रकारची पॉलिसी आपण ठेवलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण हा छोटासा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक शाळेमधील काही विद्यार्थ्यांना इथं बोलवलेलं आहे, त्यांना आपण हे साहित्य वाटप करत आहोत. पॅरेंट्स आहेत, टीचर्स आहेत, हेडमास्टर आहेत आणि आमचे अधिकारी वर्गसुद्धा आहेत. आणि आमचा प्रयत्न हा आहे की आपल्या शाळेमधला जो ड्रॉपआउट पर्सेंटेज होता तो नाहीसा व्हावा किंवा कमीत कमी असावा आणि जास्त ॲडमिशन्स प्रत्येक वर्षी व्हावे, मुलांना चांगले शिक्षण मिळावं, त्या दृष्टीनं अनेक उपाययोजना आपण आपल्या शाळांमधून सुरू केलेल्या आहे. आता यावर्षीसुद्धा 500 जास्त विद्यार्थी संख्या आपल्या शाळांमध्ये वाढलेली आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की विद्यार्थ्यामध्ये पालकामध्ये एक विश्वास निर्माण होतोय की आपल्यासुद्धा शाळा चांगल्या परफॉर्म करतायत आणि ज्या इतर शाळांमध्ये किंवा प्रायव्हेट शाळांमध्ये त्यांना जे एज्युकेशनल फॅसिलिटी मिळतं तशा प्रकारची फॅसिलिटी किंवा तशा प्रकारचं शिक्षण आपल्या शाळांमध्ये सुद्धा प्राप्त होईल अशा प्रकारचा त्यांना विश्वास वाटत असल्यामुळं आपल्याकडची सुद्धा संख्या वाढलेली आहे.